नागपूर या महामार्गावर भारसिंगे येथे जाम नदीवर पूल आहे आणि नदीला पूर आल्यामुळे हा महामार्ग सकाळी 6 वाजल्यापासून 6 तारखेला 9 वाजेपर्यंत बंद करण्यात आला होता. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच सकाळची वेळ असल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्याकरता काटोल, भारसिंगी आणि काही तर जलालखेडा येथे येतात. पण नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळे त्यांना शाळा व कॉलेजमध्ये जाता येत नाही. तसेच अन्य कामांसाठी येणाऱ्या व जाणाऱ्यांना बरेच वेळा नदी काठावर पूर उतरायची वाट पाहावी लागते व तब्बल 3 तास उशिरा त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचले. नरखेड तालुक्यातील जलालखेडा हे मोठे गाव असल्यामुळे येथे सकाळपासूनच गावखेड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक व विद्यार्थी येतात. पण यात जाम नदीचा पूल खडकी व भारसिंगीजवळ आहे. याच पुलावरून पाणी असल्यामुळे 40 खेड्यांचा संपर्क जलालखेड्याशी तब्बल 4 तास बंद होता. यामुळे त्यांना जलालखेडा येथे येता आले नाही. वरूड ते काटोल या मार्गाचे नव्या सिमेंटीकरण झाल्यामुळे रस्ता हा आधीपेक्षा खूप वर गेला व शेतकऱ्यांची शेती खाली गेली. तसेच शेतीला पाणी काढण्यासाठी काम करणाऱ्या एजन्सीवर यावर देखील देखरेख ठेवणाऱ्या शासकीय विभागाने काहीच न केल्यामुळे शेतीचे रूपांतर तलावात झाले असून आता नुकसान त्यांच्या पिकांना होणार असून ते बुडणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे. तसेच तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे देखील अनेकांची ही पिके पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी देखील चिंतेत सापडला आहे. जलालखेडा गावाला येणाऱ्या दोन्ही रस्त्यावर पुलावरून पाणी तरी मात्र पोलीस दिसलेच नाही. पुलावरून पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची व लोकांची गर्दी होती. लोकांना माहीत झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी पूर पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पण या ठिकाणी मात्र बंदोबस्त करण्यासाठी पोलीस मात्र दिसले नाही. याबाबत माहिती देण्यासाठी काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनाही 2 वेळा त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन लावला पण त्यांनी देखील फोन उचलला नाही. निलेश लोणकर, महाराष्ट्र दर्पण, वरुड.